त्यांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही. मग मोदींचं राजकारण किंवा हा काय नवीन धर्म तुम्ही काढताय की शंकराचार्यांचे? अरे तुम्ही भ्रष्टाचारांशी बोलताय, लपून छपून रात्री जाऊन हुडी घालून बोलताय, तुम्ही तुमच्या पक्षामध्ये त्यांना घेताय, मोठी मोठी पदं देतायत, आजूबाजूला बसवतायत. प्रफुल्ल पटेल बरोबर तुमचे फोटो येत आहेत, मिर्ची बरोबर ज्यांनी व्यवहार केला, देशद्रोही इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबर व्यवहार केला म्हणून बोंबलणारे तुम्हीच होतात, त्यांच्या तिकडे उद्घाटनाला जात आहेत. आपल्याकडे सुद्धा जे काही होते घाबरून पळाले, खोक्यामध्ये बंद झाले. आणि आज मी तुम्हाला जाहीर सांगतोय, लढाईला तुम्ही तयार आहात की नाही आहात? तुमच्यापैकी एक सुद्धा घाबरून जाणार असेल तर आत्ता जा, कारण शिवसेना प्रमुखांचा जय जयकार करताना जे शिवसेना प्रमुख आपल्याला शिकवून गेले की अरे 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकच दिवस वाघ म्हणून जगा, तर आधी गेल्या तेवढ्या शेळ्या खूप झाल्या, आणखीन कोणी असेल तर निघून जा, शेळ्यानो निघून जा, मिंद्यांकडे जा, नावच मिंदे आहे. आणि एवढं सगळं भ्रष्टाचारी म्हणून बोलल्यानंतर लोकांसमोर तोंड दाखवल्याने लाज वाटत नाही? पण मला खरंच आश्चर्य वाटतं की हिंदुत्व 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 सनातन धर्म नुसतं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाला भ्रष्टाचारांना पटवण्यासाठी सगळे खोके आहेत, सगळी पदं आहेत, पण धर्माची शिकवण देणाऱ्या शंकराचार्यांना तुम्हाला भेटण्याची सुद्धा तसदी घेण्याची वेळ नाही. कोणतीही अवदास आहे, कोणता धर्म आहे हा? कोणता तुमचा हिंदू धर्म आहे?